ज्याला मध्ये यायचे त्यांना मी खुला चॅलेंज देतो। दयावान सरकारचा हक आज यांच्या बाजूला आहे। म्हणजे मग तो कोणी कोणताही आमदार असो कोणत्याही पार्टीचा असो झक मारत गेला तो। उपोषणाचे 258 दिवस चालू आहे। या समाजाचे नेते येत आहेत, स्वतःची ऍडव्हर्टाईज करतायत, फोटो काढतायत, निघून जात आहेत। जय भीम। मी संदीप निकुम, दयावान सरकार। आज आम्ही आष्टी या गावात आलो आहोत। आता हे आष्टीचं जे प्रकरण आहे हे आता किती आम्ही सगळ्यात पहिले जेव्हा आलो तेव्हा यांचे दिवस बघितले। उपोषणाचे 258 दिवस चालू आहे। आज खूप सारे नेते येऊन गेले, ठीक आहे, यांना सपोर्ट मिळतो, यांना तुम्ही सांत्वन करायला येतात, ठीक आहे, पण सांत्वनाने किती दिवस टिकणार आहे? आज वारा पाऊस सगळं चाललं, त्यांचा मंडप तुटायला लागलाय। तरी एक एक दिवसासाठी सगळे संघटनेचे जे छोटे मोठे संघटना बनून बसले आहेत, ज्या 40 ते 50 संघटना झाल्यात आपल्या समाजाच्या, त्या समाजाचे नेते येत आहेत, स्वतःची ऍडव्हर्टाईज करतायत, फोटो काढतायत, निघून जात आहेत। हेच चाललेलं आहे। आम्ही इथं कधी सगळ्यांना माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती की दयावान सरकार ऍडव्हर्टाईजचा भुका नाही आहे। आम्ही जे करतोय आज आलोय, आज हा शब्द देतोय, लिहून घ्या, सगळ्यांनी लिहून घ्या। मग तो कोणी कोणताही आमदार असो कोणत्याही पार्टीचा असो झक मारत गेला तो। ही भाषा आमची आहे। जोपर्यंत इकडे यांचा न्याय मिळत नाही आणि यांच्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आजपासून आम्ही टार्गेट चालू केलेलं आहे। ज्याला मध्ये यायचंय यांना मी खुला चॅलेंज देतो। दयावान सरकारचा हक आज यांच्या बाजूला आहे आणि हा चॅलेंज करतो। यांचं काम झाल्याशिवाय आम्ही हा संघर्ष थांबवणार नाही। जय भीम, जय सावित्री।